भाजपा युवा मोर्चा जीवन युवराज साखरे यांच्या वतीने राम मंदिर बांधल्याने कोरोना नियंत्रित होणार नाही या शरद पवार यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध आज करण्यात आलाय. हिंजवडी पोस्ट ऑफिस येथे भाजपा मोर्शी तालुक्याच्या वतीने खासदार शरद पवार यांना जय श्रीराम असं लिहून 1000 पत्र पाठवण्यात आली आहेत. यावेळी मोर्शी तालुका भाजपा अध्यक्ष विनायक ठोंबरे, संपर्क प्रमुख बाळासाहेब कुरपे, तालुका महिला अध्यक्षा वैशालीताई सणस, कार्याध्यक्ष राजाभाऊ वाघ, उपाध्यक्ष मारुती कुरपे, तानाजी हुलावडे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस नवनाथ पाखरी, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष अनुप शेठ मारणे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उमेश साखरे, योगेश कुमावत, शिवनाथ जांभुळकर, मनोहर सणस उपस्थित होते. नमस्कार. आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि पुणे जिल्हा आणि सर्व फादरबॉड यांच्या मुळशी तालुक्याच्या वतीने आज 1000 पत्र आज शरद माननीय शरदचंद्र पवारसाहेब यांना पाठव, कारण त्यांना अयोध्येचं श्रीराम मंदिरांचा जो विसर पडलेला आहे त्यामुळं पूर्ण महाराष्ट्रातूनच त्यांना 25 लाख पत्र आज पोचवणार आहेत. तर मुळशी तालुक्यातून आज आम्ही सुरुवात करत आहोत, त्यानिमित्त आम्ही आज 1000 पत्र मुळशी तालुक्यातून पाठवणार आहोत. याची सुरुवात आज आम्ही हिंजवडी या गाण्यातून करत आहोत. तरी त्यांना ह्याचा विसर पडलेला आहे, तर आम्हाला सर्व श्रीराम भक्तांना त्यांना त्यांची आठवण करून द्यायची आहे की राम भक्त आहे जे आज कित्येक वर्ष पेंडिंग काम होतं आज मोदी सरकारच्या काळात हे जे पूर्णत्वाला इथेच घडणार आहे, तर त्यांना त्याचा विसर पडलेला आहे त्याची जाणीव म्हणून आम्ही हे करत आहोत. तरी आम्ही त्यांनी बोललेल्या बाकी गोष्टीचा निषेध करतो आणि श्रीराम चरणी त्यांनी आपलं स्टेटमेंट मागे घ्यावं आणि मंदिरासंदर्भात जे त्यांचे विचार असेल ते योग्य ते हिंदूंच्या दृष्टीने व्हावेत अशी आमची इच्छा आहे. मुळशी तालुका युवा मोर्चाच्या वतीनं श्री रामचंद्र प्रभू यांच्या बाबतीमध्ये मी शरद पवार साहेबांना विसर पडलेला आहे, त्यांना आठवण करून देण्यासाठी सर्व मुळशी तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी, युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी आज त्यांना पत्र पाठवून त्यांना श्रीरामाच्याबद्दल आस्था निर्माण होईल अशा पद्धतीचं तिथं या ठिकाणी आम्ही आज आयोजन केलेलं आहे. गेली कित्येक वर्ष रामाचं मंदिर हवं ही सर्व हिंदूंची व सर्वसामान्यांची व्यथा होती, आणि ती आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या रूपानं या ठिकाणी ती साकार होत आहे. म्हणून या मंदिराच्या संदर्भामध्ये न राजकारण होता ते मंदिर सर्वांचं आहे, राम हे प्रभू हे सर्वांचे आहे, म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी मंदिर बनण्यासाठी सर्वांनी उलटं एकत्र आलं पाहिजे हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे. आणि पवारसाहेबांना आम्ही आठवण करून देण्यासाठी सर्व पुणे जिल्हा महाराष्ट्रातून त्यांना या ठिकाणी आम्ही पत्र पाठवून त्यांना एकच सांगेल की मुळशी तालुक्यातून पवारसाहेबांना 1000 पत्र पाठवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने सगळ्यांनी निर्णय देऊनसुद्धा साहेबांना विसर पडत असेल तर मुळशी तालुक्यातून 1000 पत्र आम्ही साहेबांना पाठवत आहोत. त्याचा श्रीरामांचा विसर पडू नये यासाठी हे पत्र पाठवले गेले आहे. भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका फादरवाडी व भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीने आदरणीय पवारसाहेब यांना या ठिकाणी 1000 पत्र आम्ही पाठवत आहोत. जो अयोध्येचा प्रश्न वर्षानुवर्ष या ठिकाणी पेंडिंग होता आणि त्या विषयामध्ये आघाडी सरकारच्या काळात कसलाही कोणताही निर्णय झाला नाही, अयोध्येच्या मंदिराचं कायम राजकारणच हे आघाडी सरकार आजवर करत आलेलं आहे, पण या राजकारणाला योग्य ती दिशा आणि योग्य तो रिझल्ट हा फक्त महायुतीच्या काळामध्येच मिळाला आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील आणि आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी असतील यांच्या नेतृत्वामध्ये अयोध्येचा हा प्रश्न आज या ठिकाणी मार्गी लागलेला आहे. निश्चितच पवारसाहेबांचं जे स्टेटमेंट होतं ते अतिशय निंदनीय होतं की अयोध्येचं मंदिर बांधून कोरोना जाणार नाही. निश्चितच पवारसाहेब अयोध्येचं मंदिर बांधून कोरोना जाणार नाही, पण अयोध्येचं मंदिर झालं तर तुम्हाला हरकत काय असा या स्टेटमेंटचा सर्व युवा मोर्चाच्या जिल्ह्याच्या वतीने, युवा मोर्चा मुळशी तालुक्याच्या वतीने व फादरबॉडी भारतीय जनता पार्टी मुळशी तालुक्या यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी 1000 पत्र पाठवत आहोत आणि संबंध महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या वतीने साधारण 25 लाख पत्र पाठवण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. पवारसाहेबांच्या या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो.
आणि या ठिकाणी प्रभू श्रीरामांना वंदन करून नक्कीच आपल्या संकल्पनेतलं चांगलं मंदिर या ठिकाणी उभं राहील अशी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने ग्वाही देतो. प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.